शासनाने शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी करा या मागणीसाठी संप पुकारला असून संपाच्या तिसऱ्या दिवशी शिरोळ तालुका जुनी पेन्शन हक्ककुर्दी समितीच्या वतीने शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिवाजी चौक ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत शासन जागृती रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते पंचायत समितीच्या आवारात आज तिसऱ्या दिवशी आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी पंचायत समिती शिरोळ ते शिवाजी चौक दरम्यान एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देत शासन जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील अठरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारीही सहभागी झालेत यावेळी शिरोळ तालुका भाजपचे नेते अनिलराव यादव यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांतदा पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्य विनानुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे शरद तावधारे गौतम पाटील आनंदराव काटकर संजय पाटील विनोद पाटील रोहिणी निर्मळे किरण पाटील पलंगे माजीद पटेल मनोज कुमार यांच्या सर्व विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान खंडेराव जगदाळे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शुक्रवारी संपाच्या चौथ्या दिवशी कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचे याविषयी चर्चा केली शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज